चित्तानुग्रह गजमुखो विघ्नेश्वरो ब्रह्मपः नाना मूर्तिधरोऽपि नैज महिमा खण्डः सदात्मा प्रभु स्वेच्छा विघ्नहर सदा सुखकर सिद्धकलौ स्वेपुयाः क्षेत्रे चोझरे के नमोस्तु सत्तम तस्मै परब्रह्मणे। अष्टविनायकांपैकी एक रमणीय ठिकाण म्हणजे ओझर। इथला विघ्नहर गणपती प्रसिद्ध आहे। भक्तांची विघ्न तो दूर करतो अशी श्रद्धा आहे। आज आपण या विघ्नहरेश्वराचं दर्शन घेऊया। हिरव्याकंचं शेत शिवारांनी वेढलेला रस्ता आपल्याला ओझरच्या दिशेने घेऊन जातो। जुन्नर तालुक्यातल्या नारायणगाव पासून अवघ्या 5.5 मैलांवर ओझर आहे। दुरूनच दिसणारं कुकडीचं पात्र ओलांडलं की आपण ओझर गावी पोहोचतो। इथे पोहोचताच सगळ्यात आधी ओढ असते विघ्नेश्वराच्या दर्शनाची। कुकडी नदीवर ओझर गाव वसलेलं असल्यानं इथल्या मंदिराला निसर्गाचा विलोभनीय सहवास लाभलाय। विघ्नेश्वर विनायकाचं मंदिर अतिशय भव्य असून पूर्वाभिमुख आहे। महाद्वारातून आत प्रवेश करताच तटबंदीच्या दोन्ही बाजूला आकर्षक ओवऱ्या दृष्टीस पडतात। प्रांगणात दोन सुंदर अशा दीपमाळा आहेत। मंदिरातील नक्षीकाम तसंच चित्रकाम तितकंच आकर्षक आहे। विघ्नेश्वर विनायकाची मूर्ती गाभाऱ्यात विराजमान आहे। ही मूर्ती पूर्वाभिमुख असून डाव्या सोंडेची पूर्णाकृती तसंच आसन मांडी घातलेली आहे। मूर्तीच्या दोन्ही डोळ्यात माणकं, कपाळावर हिरा तसंच नाभीत खडा आहे। ओझरच्या गणपतीला विघ्नहरेश्वर नाव मिळण्यामागे एक आख्यायिका आहे। देवांवर संकट आणणाऱ्या विघ्नासुराच्या पतनानंतर श्री गजानन या ठिकाणी वास्तव्य करू लागले आणि तेव्हापासून ते विघ्नेश्वर म्हणून नावारूपाला आले असं सांगतात। पेशव्यांच्या इतिहासातही या विघ्नेश्वराचं स्थान मोठं आहे। त्यामुळे 1885 मध्ये पेशव्यांनीच या सुंदर अशा मंदिराची उभारणी केल्याचं सांगितलं जातं। अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा। दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तानी असा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तानी असा। अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका पेशवे। तू वसल लढे चालले होते आणि वसल लढे चालले असताना घोड्यावसावर भरपूर वेगळ्या जनावर ह्या प्लेन असायचे, वाहन असायची आणि घोड्यावसावर असायची। पण घोडा घाबरला त्यांना जंगलामध्ये आणि घाबरल्याने त्यांना वाटलं अपशकून घोडा घाबरला ते वाटलं आता जनावर असते म्हणून घोडा घाबरला असेल। परंतु उतरून पाहिलं छोटं मंदिर छोटा दरवाजा पाहत असताना त्याचा मुकुट खाली पडला। मुकुट खाली पडल्याने त्यांना अपशकून वाटला। जो दरवाजा मोठा असताना मुकुट पडला असता आतमध्ये दर्शन घेत गणपती बापाने दर्शन घेतल्यानंतर गणपती बाबा सांगितलं अरे तू जातोस इथून म्हणून तुला अपशकून दाखवलं, तर घोडा घाबरला आहे तू विजय होशील असं त्यांना सांगितलं। गणपती सांगितलं दर्शन घेऊन जा विजय होशील। त्यापर्यंत त्यांनी सांगितलं विजय होईल आणि विजय झाल्यानंतर त्यांनी हे भव्य मोठं मंदिर श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे सन 1724 साली हे भलं मोठं मंदिर बांधलं। विघ्नहरेश्वर हा नवसाला पावणारा गणपती असल्याची श्रद्धा आहे। म्हणूनच दूर दूरचे भाविक त्याच्या दर्शनासाठी येतात। हार फुलं दुर्वा वाहून ते विघ्नेश्वराचं मनोभावे दर्शन घेतात। महिरपी डौलदार कमानीतील गणेशाच्या दर्शनानं ते संतुष्ट होतात।
ऐसा लगता है कि हम बार बार जाएं गणपति का दर्शन के लिए। मेरे वैसे शिव के भक्त हूँ और शिव जी के पुत्र गणेश जी है तो उसके भी भक्त हूँ। और ये बहुत सालों से मेरे मन में था कि अष्टविनायक के दर्शन के लिए जाऊँ, तो इस साल मेरा वो पूरा हुआ है, सपना पूरा हुआ है और बहुत अच्छा लगा। हर जगह पे छोटा छोटा गाँव में भी है लेकिन बहुत अच्छा, दर्शन भी बहुत अच्छे और दर्शन करके फीलिंग भी बहुत अच्छी आई कि नहीं बार बार आना चाहिए यहाँ पे दर्शन के लिए। ओम गं गणपतये नमः, 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 ओम गं गणपतये नमः। दिवसाकाठी हजारो भाविक विघ्नेश्वराचं दर्शन घेतात। गणेश जयंती, गणेशोत्सव, संकष्टी चतुर्थी अशा विविध धार्मिक मुहूर्तावर या बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात आहे। या ठिकाणी वर्षभर धार्मिक सोहळे तसंच उत्सव साजरे होतात। त्या प्रत्येक क्षणी गणेश भक्तीची अनोखी प्रचिती ओझर गावी येते। गणपतये नमः, ओम गं गणपतये नमः, ओम गं गणपतये नमः, ओम गं गणपतये नमः। देवस्थानच्या ठिकाणी किमान आवश्यक सोयी सुविधांची आवश्यकता असते। भाविकांची अडचण होऊ नये म्हणून ओझर देवस्थानतर्फे अनेक चांगल्या गोष्टी करण्यात आल्या, त्यामध्ये निसर्ग पर्यटनाचा देखील समावेश आहे। गं गणपतये नमः, ओम 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 गं गणपतये नमः। श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे विघ्नहरेश्वर मंदिराचा कारभार चालवला जातो। ओझर गावात प्रवेश करताच देवस्थानतर्फे उभारण्यात आलेलं भव्य सांस्कृतिक भवन नजरेस पडतं। गावातील सांस्कृतिक तसंच सामाजिक सोहळे याच ठिकाणी पार पडतात। मंदिर परिसरात सर्व सुविधांयुक्त असे चार मोठमोठे भक्त निवास बांधण्यात आले। एकाच वेळी सुमारे 1000 भाविकांच्या निवासाची व्यवस्था या ठिकाणी होऊ शकते। अतिशय अल्पदरात ही सुविधा उपलब्ध आहे। मंदिराच्या जवळच भव्य असं प्रसादालय आहे। दिवसाला 700 ते 800 भाविक इथे अगदी अल्पदरात भोजन करतात। महाप्रसादाच्या रूपाने सकाळच्या सत्रात आणि संध्याकाळच्या सत्रात सरासरी दररोज 700 ते 800 भाविक या ठिकाणी महाप्रसादाचं थोडक्यात म्हणजे महाप्रसादामध्ये पूर्ण भोजन हा कन्सेप्ट त्या ठिकाणी राबविला जातो आणि तो महाप्रसाद फक्त सेवाशुल्क दरात या ठिकाणी येऊन महाप्रसाद घ्यावा अशी बऱ्याच लोकांची इच्छा असते आणि त्या दृष्टीने आमची त्याबाबत अजून त्याच्यामध्ये कसं आधुनिकीकरण करता येईल हा आमचा प्रयत्न चालू आहे।
श्री अष्टविनायक तसंच निसर्गाचं भरभरून वरदान लाभल्यानं ओझर हे एक महत्वाचं पर्यटन स्थळ म्हणून नावाला आलंय. इथे कुकडी नदीच्या पात्रात पर्यटकांना छान बोटिंगचा आनंद घेता येतो. इथे येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त आपण पर्यटन म्हणून तर अट्रॅक्शन करणार आहे. धार्मिक स्थळ तर आहेच मुख्य म्हणजे, परंतु पर्यटन स्थळ म्हणून अजून काही आम्हाला डेव्हलप करता येतील. मग त्याच्यामध्ये अगदी अत्यंत आधुनिक पद्धतीच्या काही योजना आहेत. स्विमिंग पूल आहे, वॉटर पार्क, बोटिंग आहे, अशा विविध कल्पना त्याच्यामध्ये आम्ही अंतर्भूत केलेल्या आहेत. ओझरमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगची पुरेशी व्यवस्था, स्वच्छतागृह तसंच पिण्याच्या पाण्याची सोय देवस्थानतर्फे करण्यात आली आहे. मंदिर परिसर छान स्वच्छ तसंच नीटनेटका ठेवण्यावर देवस्थानचा भर असतो, त्यामुळे इथे आल्यावर खरोखरच प्रसन्न वाटतं. विशेष म्हणजे केवळ भाविकांकडून मिळणाऱ्या देणग्यांमधून इथला संपूर्ण कारभार चालवला जातो. भविष्यात असे अनेक सामाजिक उपक्रम तसंच प्रकल्प राबवण्याचा देवस्थानचा मनोदय आहे. अर्थात त्यासाठी भाविक तसंच सरकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे. असं असताना विघ्नेश्वर देवस्थान ट्रस्ट हे अष्टविनायकांपैकी एक आदर्श देवस्थान म्हणायला हरकत नाही. शेती आणि शेतीपूरक व्यवसाय हे या परिसराचं खास वैशिष्ट्य. म्हणूनच या ठिकाणी होणारे शेतीविषयक प्रयोग आवर्जून जाणून घ्यायला हवेत. ओझर परिसर हा शेतमालाचं खऱ्या अर्थानं आगार आहे. मुबलक पाऊस तसंच धरणांमुळे पाण्याची कमतरता नाही. टोमॅटो, कांदा, अद्रक, ऊस तसंच भाजीपाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो. फळबागाही सर्वत्र पाहायला मिळतात. अशा पारंपरिक शेतीबरोबरच नवनवीन पिकंही इथे मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. मक्यामध्ये अलीकडच्या काळात स्वीट कॉर्न तसंच बेबी कॉर्नची निर्यात होऊ लागली आहे. हल्ली शेती करणं हे बेभरवशाचं झालं असताना असे प्रयोग आशादायी ठरत आहेत. सुरुवातीपासून इथे बागायती क्षेत्र असल्यामुळे बऱ्यापैकी इथे ऊस, त्यानंतर मका, कांदा या प्रकारची पिकं घेतली जातात. ओझर परिसरात शेतीला जोडधंदा म्हणून नवनवीन संकल्पना यशस्वी होताना दिसत आहेत. जुन्नर जवळचं आमंत्रण कृषी पर्यटन केंद्र हे त्याचंच उदाहरण. निरनिराळ्या पिकांचं अस्सल देशी वाण, सेंद्रिय शेती, इतकंच काय तर देश विदेशातील फळांचे प्रकार इथे पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे ग्राम संस्कृतीचा अनोखा अनुभव या ठिकाणी घेता येतो. शहरातले जे पर्यटक आहेत त्यांना आपल्या शेतावर बोलवायचं. त्यांच्या धकाधकीच्या जीवनातून एक दिवस त्यांनी मुक्त होऊन त्यांनी आपल्या शेतावर यायचं आणि आपले पूर्ण जी परंपरा होती, आपली 50 वर्षापूर्वीची जी शेती व्हायची, जे गाव असायचं, ते सगळं त्यांना आपण इथं देतो. आणि याच्यामध्ये करताना सगळं ऑर्गॅनिक फार्मिंग आपण करतो. रासायनिक खतं अजिबात टाकत नाही. सगळी नैसर्गिकरित्या शेती केली जाते. त्याच्यामध्ये भाजीपाल्याची शेती केली जाते. आणखी फ्रूटचे वेगवेगळे प्रकारचे फळझाडं आहेत आपल्याकडे. परत आणखी नक्षत्रवने, औषधी वनस्पती या सगळ्यांची त्यांना पर्यटकांना माहिती दिली जाते. त्याचबरोबर बैलगाडी सफर असे वेगवेगळे गाव ग्रामीण खेळ हे त्यांना दिले जातात. गावचं जेवण असतं, जेवण पण असं डायनिंग हॉल त्यांच्यासाठी असं बनवलं आहे की बांबूच्या बेटात निसर्गात त्यांना एक दिवस घालवायचा त्यांनी संपूर्ण त्यांचा. ओझर परिसरात GMRT ही खगोलशास्त्रीय संस्था असल्यानं इथे औद्योगिकीकरणाला मर्यादा आहेत. अशा परिस्थितीत इथली शेती हाच लोकांच्या जीवनमानाचा प्रमुख आधार आहे. त्यांच्या कल्पना आणि कष्टांना बाप्पाचा आशीर्वाद आहे हे वेगळं सांगण्याची गरजच नाही.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.